विलेबार्ला इथं जाणता राजा या नाटकाचा प्रयोग सुरू असताना स्टेज कोसळला. या अपघातात 6 ते 7 कलाकार जखमी झाले. विलेबार्ला इथं टिळक विद्यामंदिरमध्ये प्रयोग सुरू होता. प्रयोग सुरू असताना अचानक स्टेजच्या उजवीकडचा मोठा भाग कोसळला. काही कलाकारांवर हा स्टेजचा भाग कोसळला. या 4 कलाकार जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले तर 3 महिला कलाकारांवर बार्ल्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोरटकर यांनी. जाणता राजा या नाटकाचा प्रयोग सध्या विले पार्ले इथे सुरू आहे. मात्र काल रात्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सीन सुरू असताना या नाट्यमंचावरील एका बाजूचा स्टेज जो आहे तो कोसळला होता. यामध्ये 6 ते 7 कलाकार जे आहेत ते जखमी झाले होते. किरकोळ स्वरूपात हे कलाकार जे आहेत ते जखमी झाले होते. महानाट्य आहे, अनेक कलाकार जे आहेत ते यामध्ये सहभागी असतात. आता आपण या ठिकाणी बघू शकता की स्टेज दुरुस्तीचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. कालपासून हा नाट्याचा प्रयोग जो आहे तो विलेपार्ल्यामध्ये सुरू झाला आहे. इथे 2 ते 3 दिवस जे आहे नाटक जे आहे ते या ठिकाणी सुरू राहणार आहे. मात्र काल नाटकाचा एक भाग सुरू असताना अचानक पद्धतीने स्टेज जे आहे ते कोसळलेले आहे. यामध्ये काही कलाकार जे आहेत ते जखमी झालेले आहेत. आता हे जो स्टेज दुरुस्तीचं काम जे आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की अशा पद्धतीची जी कमान आहे त्या कमानीमध्ये कलाकार जे आहेत ते उभे होते आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जो सीन आहे तो सुरू असताना हे जे स्टेज आहे किंवा अशा पद्धतीचं जे नेपथ्य आहे ते खाली कोसळलं होतं. यामध्ये काही कलाकार जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की स्टेज जे आहे ते बनवण्याचं काम सुरू आहे आणि आणखी 2 ते 3 दिवस जो आहे तो हा प्रयोग जो आहे तो सुरू राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.